राज्यातील अनेक बाजार समित्यांचे निकाल जाहीर झाले आहे। त्यात शिंदे गटातील बऱ्याच दिग्गज नेत्यांना मोठे धक्के बसले आहे। आमदार संतोष बांगर यांचा देखील बालेकिल्ला ढासळला आहे। भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला 5 जागा तर महाविकास आघाडीने 12 जागांवर विजय मिळवला आहे। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यानंतर एकच जल्लोष केला आहे। कळमनुरी बाजार समितीसाठी भाजप शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट यांना 5 जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीने 12 जागांवर दणदणीत विजय मिळवला। आमदार संतोष बांगर यांचा बालेकिल्ला असलेल्या कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल त्यांच्या विरोधात गेले आहे। महाविकास आघाडीने 12 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे। आमदार संतोष बांगर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या संजय राठोड, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, दादा भुसे आणि आता संतोष बांगर यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत आपल्या बालेकिल्ल्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे। त्यामुळे शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय।